भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट। जलगावत आणखी 3 रुग्ण बाधित रुग्ण आढळले। कोविड रुग्णालयात 21 एप्रिल रोजी कोरोना संशयित व्यक्तींची स्वॅब घेतलेल्यापैकी 3 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे। या तिन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे। या तिन्ही रुग्णांमध्ये मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील 65 वर्षीय महिलाचा समावेश आहे, तर भुसावळ येथील 43 वर्षीय महिला व अंमळनेर येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। जिल्ह्यातील आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली आहे, असून यापैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे, तरी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असून उरत 10 रुग्ण कोरोना संशयित कक्षात उपचार घेत आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधीक्षक डॉक्टर भास्कर खैरे यांनी दिलेली आहे।